नमस्कार मी निकेत खामणकर आपल्या सर्वांचे आपल्या जय किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्र हो आज दिनांक सव्वीस मे दोन हजार एकवीस आणि मित्र आता दुपारचे बारा वाजून पन्नास मिनटं झालेले आहेत मित्र हो आपल्या राज्यामध्ये येत्या पुढील तीन दिवसामध्ये बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आपल्याला वादळी पावसासोबत विजांच्या गडगडासोबत आपल्याला राज्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे तर त्या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ सोयपर्यंत नक्की बघावा सोबतच मित्र हो आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आत्ताच्या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बिलायकाला नक्की प्रेस करा सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण नक्की करा मित्र हो मुंबई आणि परिसर वगळता राज्याच्या अंतर्भागात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता आहे भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या पूर्वानुमानानुसार आज बुधवारपासूनच मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ येथे तुरळक ठिकाणी मेघर्जरीसह पावसाची शक्यता आहे तर मित्रो रायगड आहे रत्नागिरी आहे सिंधुदुर्ग आहे जो काही दक्षिण कोकण विभागातला जो काही भाग आहे येथे हलक्या सरींची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे मित्र मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण राहील या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये आपल्याला उकाड्याची तीव्रतासुद्धा अधिक जाणवणार आहे पूर्व मध्य अरबी समुद्र आणि लगतच्या स्थिती निर्माण झाली आहे तसेच या चक्रीवादळाचाही राज्यावर काहीसा परिणाम बघायला मिळणार आहे मित्र हो आजपासून पुढील तीन दिवस आपल्या राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आपल्याला वादळी पावसाची शक्यता आहे त्यामध्ये आज आपल्याला कोल्हापूर सातारा सांगली परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर उस्मानाबाद सोबतच अकोला अमरावती बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली इत्यादी जिल्ह्यामध्ये आपल्याला मेघर्जन हा पावसाचा मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे सोबतच उद्याला म्हणजे गुरुवारी मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात येथे या ठिकाणी पावसाची व्याप्ती अधिक वाढेल असा सुद्धा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलेला आहे मित्रो उद्याआधी परवा म्हणजे गुरुवार आणि शुक्रवारी इतर जिल्ह्यासोबतच अहमदनगर पुणे येथेही पाऊस पडेल त्यासोबत विजा आणि तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास या वेगाने वारेही वाहणार असल्याचा अंदाजसुद्धा हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे